कारण मधल्या काळात मी स्वतःला लपवून घेतलं होतं, पडद्यामागे ठेवलं होतं, कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, कुठल्या पार्टीजना जात नव्हतो, कुठल्या सणसमारंभांना जात नव्हतो, कुठल्यांचे प्रयोग नव्हते, शूटिंग्स नाही, सिनेमाचे ठरलेले शूटिंग्स पोस्टपोन झाले, बरोबर, अचानक सगळी कामं ठप्प. परिस्थिती वाईट असेल तर माकडं पण टपल्या मारून जातात, अशी काहीशी ती परिस्थिती होती. तर त्यामुळे मी लपत होतो, सगळ्यांपासून पळत होतो, किंबहुना स्वतःपासून पण लपत होतो. मी हितचिंतक आपण ज्याला म्हणतो, की आपलं हित झाल्यावर ज्यांना चिंता वाटते ते हितचिंतक. दुःख कोणाला सांगून येत नाहीत, किंवा संकटही काय आपल्याला माहिती नसतात येणार आहेत भविष्यात किंवा काय, ते आलंय त्याला तर सामोरं जायला हवं, ही गोष्ट खरी आहे माझ्या मुलासाठी. मला त्यांना असं त्या निर्मात्यांना किंवा त्या माणसांना असं माझं सांगणं आहे की ते वेळ द्या, जेणेकरून आम्हाला अशी कर्ज काढण्याची वेळ आमच्यावरती येणार नाही. नमस्कार, मी सागर मालाडकर या विशेष गप्पांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आपल्या समोर आहे आत्ता विनोदवीर अर्थातच भूषण कडू. भूषण कडूंनी आजवर मराठी नाटकं, चित्रपट, त्याचप्रमाणे अनेक रियालिटी शोज गाजवलेत. मधल्या काळामध्ये भूषण नक्की कुठे होता, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतारसुद्धा आलेले होते, पण आज मात्र एक्सक्लुझिव्हली मी त्याला गाठलेला आहे. भूषण दादा, सर्वात आधी तू कसा आहेस? मस्त, जसा आहे तसा छान आहे. आता म्हणजे काही गोष्टी घडून गेल्यानंतर आपण म्हणतो ना की दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं, पण नशिबाने पूल वाहून नाही गेला, त्यामुळे आता पुन्हा एकदा स्ट्रॉंग आहे आणि खूप छान आहे, टणटणीत आहे. नाही, मला बरं वाटतंय खरं तर तू या सगळ्या गोष्टी थोडं हसत मुखाने सांगतोयस, आनंद आहे. मधल्या काळामध्ये ॲक्च्युली आपलं म्हणजे आम्ही शोध घेत होतो कुठे आहेस नक्की, मला वाटलं तो तू गिरगावात असशील, तिथेही थोडी चौकशी केली पण कुठेही तुझे तिकडे काही संदर्भ लागत नव्हते. मग नंतर योगायोगाने तुझा नंबर मिळाला, मग नंतर कळलं की तू कुठेतरी शिफ्ट झालायस. नवी मुंबईत तू राहतोयस? नाही, ठाण्यामध्ये राहतो. अच्छा, म्हणजे ऐरोलीच्या आसपास कुठेतरी? नाही, ऍक्च्युली तिथे कामाच्या निमित्ताने येणं जाणं होतं, पण मी राहायला ठाण्यामध्येच आहे. बरं, पण मग असं काय झालंय की नक्की तू गिरगावात न तू थेट ठाणे, आणि म्हणजे अगदी स्ट्रोक वेगळं घातलंस? नाही, गिरगावात राहत होतो आणि जेव्हा लग्नानंतर चाळीतलं घर सोडून मी तिथे, मला ना ट्रॅव्हलिंगसाठी त्रास होत होता, कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा सुरू होतं त्यावेळेस, मग तेव्हा मी 7 वर्ष बोरिवलीमध्ये राहिलो. अच्छा, आणि त्याच्यानंतर मी ठाण्यामध्ये राहायला गेलो. आता आता ठाण्यामध्येच आहे राहायला. बरोबर. हां, पण तुझं म्हणणं बरोबर आहे, कारण मधल्या काळात मी स्वतःला लपवून घेतलं होतं, पडद्यामागे ठेवलं होतं, कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, कुठल्या पार्टीजना जात नव्हतो, कुठल्या सणसमारंभांना जात नव्हतो, कुठेही हजेरी लावत नव्हतो. आणि थोडंसं काय आहे, मी गॉसिपपासून मी लांब असतो, म्हणजे मला ते कळत मला आवडत नाही की आपण नाही का जमल्यानंतर अरे त्याचं काय झालं, अरे त्याने ते हे केलं, त्याचं ते हे झालं, ह्या गोष्टी मला जमत नाही, आवडत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते आपलं काम करायचं, काम संपलं की आपलं 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 निघून जायचं, किंवा आपलं आपलं आयुष्य एन्जॉय करायचं. बरोबर. की कोणाचं काय चाललंय किंवा काय चांगलं किंवा वाईट काही जे असेल, बरोबर, ते मी बघत नव्हतो. आणि मला असं वाटत होतं की जग पण तसंच असावं असं मला वाटत होतं, प्रत्यक्षात तसं, पण तसं नाही आहे जग. लोकांना खूप इंटरेस्ट असतो, ज्यांना खरंच काही काम धंदे नसतात त्यांना खूप इंटरेस्ट असतो की काहीतरी काड्या घालणं किंवा काहीतरी करणं, उगीच नको ते उद्योगधंदे करणं. म्हणजे संजय मोनेंचं एक वाक्य आहे, हितचिंतक आपण ज्याला म्हणतो, की आपलं हित झाल्यावर ज्यांना चिंता वाटते ते हितचिंतक. बरोबर. असं त्यांचं वाक्य आहे खरं तर ते. तर असे हितचिंतक असावेत, कारण त्याच्यामुळे कदाचित आपल्याला सुधारायची संधी मिळते. बरोबर. पण मग दादा मला सांग की म्हणजे असं नक्की आत्ता म्हणजे मधल्या फेजमध्ये आता तर तुझ्याकडे बघून वाटत पण नाहीये ते, तू आता जितका तू स्ट्रॉंगली उभा आहेस आमच्यासमोर आणि होपफुली तुझं तू असाच राहा, म्हणजे अशी सगळ्यांचीच तुझ्या चाहत्यांची इच्छा आहे, माझी व्यक्तिशः इच्छा आहे, पण नक्की असं काय झालेलं होतं की मधल्या काळामध्ये की तू एकदम तू डिप्रेशनमध्ये गेलेला होता अशा न्यूज येत होत्या माध्यमांमध्ये, म्हणूनच मला विचारायचंय नक्की काय होत होतं तुझ्या बाबतीत. तू थोडस कट ऑफ पण होत होतास रिपोर्टर्स समोर सुद्धा. हो, काय होत होत नक्की? बऱ्याच गोष्टी घडल्या तसा, म्हणजे त्यातल्या काही मोजकेच सांगतो. एक तर काय झालं, लॉकडाऊन. बरोबर. लॉकडाऊन मध्ये आता आपल्याला काय नोकरी नाही. बरोबर. किंवा काही दुसरा काय हॉटेल व्यवसाय नाही किंवा अजून काही नाही किंवा काय नाही,
हाच एकमेव व्यवसाय. बरोबर. आणि इंडस्ट्री ठप्प होती. बरोबर. नाटकांचे प्रयोग नव्हते, शूटिंग्स नाही, सिनेमाचे ठरलेले शूटिंग्स पोस्टपोन झाले. बरोबर. अचानक सगळी कामं ठप्प. बरोबर. आणि मग ती साठवलेली जी गंगाजळी असते आर्थिक, ती काढून काढून कधीतरी संपते. बरोबर. ती संपली होती. आर्थिक अडचणी ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात मला त्या काळात माझ्या सतावल्या मला. आणि मग त्यामुळे काय झालं, तो एक न्यूनगंड येतो. म्हणजे जेव्हा आपले खिसे भरलेले असतात तेव्हा आपले असे खांदे ताट असतात, पण जेव्हा आपले खिसे रिकामे असतात तेव्हा आपण एखाद्यासमोर जाताना ना आपण आपले खांदे पडलेले असतात, किंवा तो माणूस जे सांगेल ते आपण ऐकून घेतो. म्हणजे परिस्थिती वाईट असेल तर माकडं पण टपल्या मारून जातात, अशी काहीशी ती परिस्थिती होती. तर त्यामुळे मी लपत होतो, सगळ्यांपासून पळत होतो, किंबहुना स्वतःपासून पण लपत होतो मी. पण म्हणजे विश्वास करण्यासारखा नाही, तुझ्यासारखा कोणी अभिनेता ज्यांनी आजवर अनेक स्किट्स गाजवलेत, रंगमंच ज्यांनी गाजवलं आहे, प्रेक्षकांकडून इतके वाहवा मिळवलेली आहे, त्याच्यावरती अशी वेळ यावी. अर्थात डीपमध्ये सांगायचं की नाही, अर्थातच हे मी तुझ्यावरती सर्वस्वी सोडतोय, पण त्यातले काही बारकावे तरी तू काही आमच्यासमोर अधोरेखित करू शकतो का? हो नक्की सांगेन ना सागर, काही तुझं नावच सागर आहे त्यामुळे आता काय तुझ्या लाटा झेलाव्याच लागणार आहेत. तर कसं आहे, म्हटल्याप्रमाणे की लॉकडाऊन नंतर आहे ना काही कर्जाचे डोंगर उभे राहिले. अच्छा. हां. आणि मग एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा, दुसरा खड्डा बुजवण्यासाठी तिसरा खड्डा. बरं, मी कलाकार आहे ना, ॲक्टर रायटर डिरेक्टर कधी अपयश पाहिलं नाही, किंवा श्रीमंतीच पाहिली, गरिबी कधी बघितलीच नाही, किंवा काय असते ते माहितीच नाही. ऑलवेज पैसे पाहिजेत खिशात, मग ते कसंही आले तरी चालेल, काम किंवा काय तरी अमुक तमुक ह्या त्या. मग समजा तुझ्यासारखा एखादा मित्र असेल किंवा काय असेल, की मग पटकन पैसे नसतील तर अरे सागर यार मला जरा आता गरज आहे यार, मला जरा आता 5,000 रुपये पाठव. सागर 5,000 रुपये पाठवणार, पण परत नंतर सागरचे 5,000 रुपये द्यायचे आहेत ना, पण हातात काम नाही आहे. द्यायची इच्छा आहे पण हातात काम नाही आहे, मी अगदीच परखडपणे आणि स्पष्टपणे सांगतो. आणि मग तेव्हा काय झालं लॉकडाऊन नंतर, की तो कर्जाचा डोंगर वाढत गेला. अच्छा. आणि मग लपाछपीचा खेळ माझा जास्त सुरू झाला. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर जेव्हा कोविडचा काळ ओसरला, पुन्हा सगळं सुरू झालं, तेव्हा मी हास्यजत्रा करतही होतो. अच्छा. आणि तेव्हा माझे जे काही देणेकरी होते सो कॉल्ड, मी कदाचित पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याची नावं पण घेईन, मग सेटवरती मारेकरी पाठवणं, त्यानंतर धमक्यांचे फोन, धमक्यांचे मेसेजेस, आणि एक अनामिक भीती, प्रयोगाच्या ठिकाणी येणं, तिथे येऊन बसणं प्रयोगाच्या ठिकाणी, आणि मग प्रयोग संपल्यानंतर धडधड. किंवा प्रयोगाला जाताना पूर्वी कसं असायचं, नाटकाचा प्रयोग आहे म्हटल्यावर मी लवकर लवकर उठून तयारी करून, अरे यार एनर्जी, आज नाटकाचा प्रयोग, आज 3 प्रयोग आहेत नाटकाचे, म्हणजे 3 वेगवेगळी नाटकं एकाच दिवशी, आणि मग ती एक एनर्जी असायची. पण नंतरच्या काळात काय झालं, प्रयोगाला जाताना ना एक अनामिक भीती, धडधड, आज तिथे सागर मलाडकर येऊन उभा राहणार, कारण भूषणकडू लपू शकत नाही ना, ऍक्टर आहे, पेपर उघडल्यानंतर आज त्याचा प्रयोग कुठे हे लगेच लोकांना कळत होतं. मग ती एक भीती होती. आणि कोविडच्या काळात काय झालं, नंतरच्या काळात हास्यत्रा सुरू केलं मी, सगळं झालं. परंतु जेव्हा त्याच्या आधी माझी मिसेस कादंबरी जेव्हा निवर्तली, देवाघरी गेली, बरोबर, तर तो मोठा मला सेटबॅक होता, खरं मोठा धक्का होता, कारण मी एकुलता एक आई वडिलांचा. बरोबर. माझे वडील पण एकुलते. बरोबर. त्यामुळे काकी आत्या वगैरे, हा काय काका वगैरे, मला माहितीये तो दिवस पण आठवतोय, आपण सक्सेस पार्टीला वगैरे आपण भेटलेलो, म्हणजे जेव्हा मुलगा होता तेव्हा, आणि बायको आणि तुझं ते किती ते जिवाळ्याचं जे नातं होतं ना, आम्ही ते बघितलेलं होतं, तो तेव्हा सगळं श्रेय ते टिकून राहण्याचं तिला दिलेलं होतं. हो नक्की. पार्टीमध्ये मी अजूनही नेहमी म्हणतो ना, मित्रांना सांगतो की तिचं नाव कादंबरी. हो हो. जनरली लग्नात नाव बदलतात, पण मी ते नाव नाही बदललं, कारण आई वडिलांनी खूप प्रेमाने तिचं नाव ठेवलेलं आहे आणि मलाही आवडलेलं नाव आहे. बरोबर. साहित्यिक नाव आहे, तर मी का बदलू. तर मी अजूनही लोकांना सांगताना सांगतो मित्रांमध्ये, की यार तिची आठवण आली की, किंवा की कादंबरी वाचायची अर्धीच राहून गेली. इतकं वाचन करणारा मी माणूस, माझ्याकडे जवळजवळ आता 3,500 पुस्तकं आहेत, काय सतत सातत्याने वाचन करत असतो, मिळेल ते वाचतो. बरोबर. पण
ती कादंबरी वाचायची अर्धवट मात्र राहून गेलं. आणि मग जेव्हा ती निवर्तली ना, त्याच्यानंतर मी खूप खचलो खऱ्या अर्थाने, एकटा पडल्यासारखं झालं. बरोबर, तो ती फेज पण माहिती आहे आम्हाला. पण मग ते सगळे डिप्रेशनचे सगळे फेजेसही आम्ही नंतर ऐकले, आम्ही जाणून पण घेतले. पण मग ह्यातनं जे उभं राहणं असतं ते मग कधीपासून सुरू झालं? मग असा कुठला मोमेंट आला होता तुझ्या आयुष्यामध्ये की तुला वाटलं की नाही आपण जे अचीव केलेलं आहे आता आपल्याला स्ट्रॉंगली उभं पण राहायचं आहे, मागे वळण्यात काही अर्थ नाही आहे, असं तो म्हणजे बिटवीन द लाईन्स जे असतात ना तो काय होता? काय झालं, ह्या मधल्या सगळ्या खास खळगेंनी पडलो उठलो पडलो उठलो खूप ठेचकळलो. आणि तू पळतच होतास म्हणजे या सगळ्यात? हा हा, पळत पण होतो आणि पडत पण होतो, जास्त पडतच होतो पळण्यापेक्षा. तर त्या त्या गोष्टींनी खूप शिकवलं, कदाचित त्या गोष्टींनीच पुन्हा उभं राहण्याची मला हे दिली असेल, उभारी दिली असेल. आणि मी सगळ्यात याचं श्रेय देतो, मोठं श्रेय सिंहाचा वाटा जर असेल तर तो माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा आहे, कारण आत्ता ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक नसतील तर नटाचं आयुष्य काहीच नाही आहे. कारण एक वेळ आम्हाला ना वडापाव मिळाला खायला तरी चालेल, काय पिझ्झा बर्गरची आम्हाला हौस नसते, किंवा आपण सर्वसामान्य माणसं आहोत, मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा आहे मी, त्यामुळे गरजा खूप छोट्या आहेत. म्हणजे वरण भात, साधी भेंडीची भाजी आणि स्वीट डिश म्हणाल तर मोदक आवडतात वगैरे, अशा अशा माफक गरजा आहेत. तर त्या एक सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे एक प्रेक्षकांचं, आणि दुसरं मोठं श्रेय म्हणजे घरच्यांचं, म्हणजे माझ्या सासूबाई, माझा मेवणा असेल, माझी सासूरवडी असेल तमाम. माझा मुलगा आता 6वीला आहे, 11 वर्षाचा आहे, आणि मी म्हटल्याप्रमाणे माझ्या घरात दुसरं कोणीच नव्हतं. जेव्हा कादंबरी गेल्यानंतर माझ्या समोर अंधार आणि एक डोंगर उभा होता प्रश्नांचा, आणि प्रश्न म्हणजे अनेक प्रश्न, म्हणजे एका डोंगरावर नाही का अशी खूप झाडी असते, बरोबर, आणि नेमकी ती झाडं कुठली आहेत काय कळत नसतं, असे प्रश्न होते. ते कसे सोडवायचे आणि आता मुलाचं कसं काय संगोपन करायचं किंवा काय, तर तेव्हा माझ्या सासूबाई आणि माझ्या सासूरवडीतले माणसं माझ्या पाठीशी उभे राहिले. बरं, आणि मला म्हणाले आता तू कर काम, काम करण्याची गरज आहे, याच्यावर त्यांनी मला वारंवार सांगितलं. आणि मागचा एक इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर माझे प्रेक्षकांचे मला जेव्हा रिव्ह्यू झाले त्यातून मला कळलं, माझे मित्र अनिरुद्ध दुभाषी त्यांनी मला सांगितलं, मध्यंतरी मला सिनेमाची कामं देऊ केली. अच्छा, की भूषा तू काम केलं पाहिजेस, तू कर, कारण पिक्चरच्या इकडे कोण येत नाही तुला त्रास द्यायला, बघतो मी काय कोण आलं तर शूटिंग करूयात. तेव्हा मी शेलूला वांगणीला शूटिंग केलं, त्यानंतर आत्ता एक त्यांनीच मला एक सिनेमा दिला द्विधा नावाचा, सतीश पुळेकर सर आहेत, मानसी कुलकर्णी आहेत, बरीच चांगली मंडळी आहेत त्यात, तर तोही त्यांनीच मला दिला सिनेमा की कर काम कर, निलेश नाईकांनी तो सिनेमा डिरेक्ट केला. चूक ती अशी काही जी मंडळी आहेत ते सपोर्टला जेव्हा उभे राहिले ना तेव्हा पुन्हा एकदा म्हटलं आता काम केलं पाहिजे. आणि कलाकाराला ना फार काळ पाठीमागे राहता येत नाही, बरोबर आहे, स्वस्थ बसू देत नाही इतके वर्ष, कारण इयत्ता 7वीपासून मी स्टेजवर काम करतोय, बरोबर. तर आता ही जी 4 वर्ष काढली, परंतु त्याच्यानंतर मी जेव्हा जगाकडे पाहिलं आत्ता तेव्हा म्हटलं अरे आपण उगतच अंधारात लपत होतो, खरं खरं तर आपण लाईमलाईट मध्ये गेलो पाहिजे, ते खरं जग आपलं तिकडे आहे, इकडे आपलं काहीच नाही आहे, काही घडणार नाही आहे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे जेव्हा मुलगा मोठा झाला आज तो बोलू लागला, म्हणजे आता 11 वर्षाचा आहे, 6वीला आहे, CBSE बोर्डला शिकतो आणि अत्यंत हुशार आहे, समंजस आहे, सोशिक आहे. ज्या काळात माझी आर्थिक परिस्थिती उत्तम होती, सगळ्या गोष्टी छान छान होत्या, म्हणजे मी वाईट गोष्ट जरी केली तरी समोरची 4 माणसं वा 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 क्या वाहते अरे भूषण सॉलिड असं होत होतं. आणि आज 2 चांगल्या गोष्टी जरी केल्या तरी हा ठीक आहे, मग केलं असं काय झालं, काय उपकार नाही केलेस, करायलाच पाहिजे तुला आता, अशा पण गोष्टी आहेत असं आणि लोक बोलायची हो बोलतात. की मी म्हटलं ना की परिस्थिती वाईट असली ना की माकडं पण टपल्या मारून जातात. मग ते एक झालं की आपल्याला उभं राहायला पाहिजे, आणि एक म्हणजे मुलाची जबाबदारी, बरोबर, आन्सरेबल आहे त्याला, मी जन्माला घातलंय. जेव्हा त्याचे मला प्रश्न यायला लागले
किंवा काय झाले, परिस्थिती नसताना आता मला त्याला सगळं द्यायचं आहे, इच्छा असूनही मला आत्ता त्याला देता येत नाही आहे. आणि जेव्हा तो लहान होता, जेव्हा माझी परिस्थिती छान होती, तेव्हा त्याला ते कळत नव्हतं. बरोबर. म्हणजे मी बँकॉकला गेलो, सिंगापूरला गेलो, दुबईला जाऊन आलो, कुठे मी जाऊन आलो की त्याच्यासाठी उत्तम खेळणी, भरपूर सारे कपडे, अमुक तमुक गोष्टी, कादंबरीसाठी काय काय हे जेव्हा मी करत होतो, गाड्या घोड्यातून फिरत होतो, ड्रायव्हर मी कधीच, ड्रायव्हिंग मला अजूनही येत नाही, तर हे सगळं त्याने पाहिलंच नाही ना. तेव्हा तो आज तो म्हणतो की पप्पा हे तेव्हा होतं ना, आत्ता कुठे आहे, हे जेव्हा तो प्रश्न मला विचारायला लागला तेव्हा कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही भूषण, त्याला आपण आन्सरेबल आहोत, त्याच्यासाठी उभं राहणं फार गरजेचं आहे आणि खूप स्ट्रॉंगली उभं राहणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणून मग खूप मोठं डिसिजन घेतलं आणि खूप चांगली माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली. अच्छा. ह्या काळात गोव्याचे आमचे यतीन तळावलीकर असतील, त्यानंतर आमचे घोडबंदर मठाचे मठाधिपती श्री विकासदादा पाटील असतील, अख्खी कार्यकारिणी, मठातली मंडळी, अशी बरीच मंडळी जी माझ्या पाठीशी उभी राहिली. आप्पा आमचा म्हणजे सचिन बागवे माझा मित्र, अशी बरीच मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि मग म्हटलं अरे आहे ना आपल्याला सपोर्ट करणारी माणसं आहेत, मग मग तू का डगमगतोयस. बरोबर. नाही पण अर्थात आर्थिक परिस्थितीशी माणूस थोडंफार म्हणजे मात करूही शकतो, तो ओव्हरकम करू शकतोस त्या माणसांना. पण मग त्या परिस्थितीमध्ये नक्की काय झालेलं होतं की जेव्हा ती माणसं ते मारायला वगैरे तुला पाठवलेली होती त्या त्या व्यक्तींनी, मग त्यांच्यावरती तू ओव्हरकम कसं करत होतास? कोणी काही समोर आलं का? झटापट्टीचे काही प्रसंग झाले का? हा झाले, थोड्याफार प्रमाणात झाले, अगदी सिनेमॅटिक नाही झाले पण झाले. आणि काय म्हणतो ते, स्वामींची कृपा असावी किंवा प्रेक्षकांचा आशीर्वाद असावा की आलेली वेळ अच्छा चांगल्या पद्धतीने ती टळून गेली. आणि तू सामोरं कसं केलास? कारण का तुझ्या शरीर यष्टीकडे बघून हे पण वाटत नाहीये की तू काही दोन हात केले असेल, तू आहे तशा म्हणजे पद्धतीने सामोरं गेला. हो हो हो. काय माहितीये, एक तर मी म्हटल्याप्रमाणे आपण कलाकार आहो, कलाकार हा संवेदनशील असतो. मी आयुष्यात कधीच मारामारी केली नाही. दुसरी गोष्ट माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, मुळात मला भांडताच येत नाही. बरोबर. म्हणजे कोणी अरे केलं तर मला कार्य करताच येत नाही, मी हो रे म्हणतो, असा तो एक स्वभाव आहे. तर एकतर हसत खेळत राहणं, सगळ्यांबरोबर राहताना स्वतःची असलेली दुःख ही लपवणं, म्हणजे जसं चार्ली चॅप्लिन यांच्यावरती आलेलं पुस्तक आहे हसरे दुःख, तसं आहे. तर ते लपवून लोकांसमोर छान हसत राहणं, त्यांचं मनोरंजन करत राहणं, आजूबाजूच्या आपल्या मित्रमंडळींचं किंवा आणि आपली दुःख लपवणं, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि जेव्हा तू म्हणालास तसं की हाणामारीचे प्रसंग आले, पण अत्यंत शिताफीने शिवाजी महाराजांची आयडिया गनिमी कावा वेळोवेळी तो वापरून मी माझी सुटका आग्र्याहून सुटका करत राहिलो आणि निसटलो म्हण किंवा कसंही काय. आणि कलाकार असल्यामुळे काय झालं, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, कलाकार आहे, भाषेवरती आपलं प्रभुत्व आहे, त्यामुळे शब्द सामर्थ्याने समोरच्याला टॅकल करून ती गोष्ट, ती वेळ ही मारून नेत आलो. आता काय, आता प्रश्न नाही, आता छान पद्धतीने उभा राहिलो परत स्ट्रॉंगली. आणि आता पण मग ज्यांची जी देणी होती ती परत दिली का? हो 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 हो. अच्छा. नाही म्हणजे ते जास्त महत्वाचं होतं. हा. कारण का जेव्हा आपण कोणाकडून पैसे घेतो तर त्यांची तिकडे कुठेतरी आस लागून राहिलेली असते की आपले पैसे कधी मिळणार. बरोबर. मग ती खरी गोष्ट आहे. मी म्हटलं तसं काय होतं, इच्छा असून पण आपल्याला जेव्हा देता येत नाही ना, तेव्हा ती खंत आपल्याला पण पोचते. हो. तर माझंही तेच झालं की लॉकडाऊनच्या काळानंतर पैसे संपले आणि काय आता काय करायचं, द्यायचे तर आहेत, मनात इच्छा भरपूर आहे. आणि जेव्हा पैसे होते माझ्याकडे, जेव्हा सगळा माझा सुगीचे दिवस सुरू होते, बरोबर, तेव्हा मी लोकांना वेळोवेळी मदत केलेली होती किंवा काय केलेलं होतं. आणि मग असं झालं की अरे मला द्यायचे आहेत यार, पण समोरच्याला सांगू कसा. बरोबर. समजा सागरने मला 3 फोन केल्यानंतर चौथ्या फोन मी बघितल्यानंतर माझ्या मनात इच्छा खूप आहे पण खिशात पैसे नाही आहेत कारण हातात काम नाही आहे. बरोबर आहे. तर मी सांगू काय. बरोबर. मग मी सागरचा चौथा फोन टाळायला लागलो. कळलं. मग सागरच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज. ऑब्व्हियस आहे. आणि जर एखाद्या माणसाचे आपण पैसे घेतले तर ते देणं हे अगदी नितांत गरजेचं आहे, ते कर्तव्य आहे.
आणि मी दिले काहींचे थोडेफार छोटे मोठे असतील ते पण मी देतोय आता कामं करून. तर मी त्यांना माझं एकच म्हणणं ह्या निमित्ताने, जे कोण माझे हितशत्रू किंवा हितचिंतक असतील त्यांना एवढंच सांगेन की आता उभं राहतोय, काम करू द्या, कामाच्या ठिकाणी येऊन त्रास देऊ नका. कारण काम केलं तर पैसे मिळणार, पैसे आले तर मी उधाऱ्या फेडणार. बरोबर. कारण कलाकाराचं काय, एकतर आपल्याकडे ना सिरियल बिरियल केली ना की 3 महिन्याने पेमेंट मिळतं. बरोबर. म्हणजे अजून पण परिस्थिती तशीच आहे, अजून पण परिस्थिती तशीच आहे. नाही आता कसं झालंय, आता दारात मर्सिडीज उभी आहे, पेट्रोल टाकायला थोडेसे पैसे कमी पडत होते. मग ही काही जी मंडळी आहेत, ही मंडळी पाठीशी उभी राहिली. बरोबर. म्हणाल्या मग नंतर लक्षात आलं, अरे मर्सिडीज बऱ्याच वेळ उभी होती ना, म्हणून धूळ पडली आहे. बरोबर. मग ती जेव्हा साफसूप केली आणि तेव्हा त्याच्यात पेट्रोल टाकलं, तेव्हा पुन्हा एकदा आशेचा किरण दिसला की आपण आता ते करूया. बरोबर. तर मला एकच त्यांना सांगायचं की मला काम करू द्यात, माझ्या कामाच्या ठिकाणी त्रास देऊ नका. बरोबर आहे. मी काम करून तुमचे पैसे फेडणार, मला द्यायचे आहेत, मला ठेवायचेच नाहीत. उलट मला सुखाचं आयुष्य जगायचं, मला चटणी भाकर मिळाली तरी चालेल, मला नकोय पिझ्झा बर्गर किंवा काय, माझी ती आवड नाहीये. बरोबर. बरं, एकीकडे म्हणजे तुझं व्यावसायिक किंवा तुझी जी कारकीर्द आहे तिथे डाऊनफॉल सुरू होता, दुसरीकडे तुझ्या खाजगी आयुष्यात सुद्धा तू सिंगल फादर म्हणून होतास. एक सिंगल फादर म्हणून वावरणं हे खूप कठीण असतं, मी समजू शकतो स्वतः. आणि अर्थात हे आणि तुझ्यासाठी खूप चॅलेंजिंग असू शकतं, हे माझ्यासाठी बोलणं खूप आत्ता सोपं आहे प्रश्न म्हणून, पण तुझ्यासाठी तो प्रसंग काय होता, ती फेज अक्की आहे ती रादर. हो, होता म्हणण्यापेक्षा अजूनही आहे. अच्छा. कारण आता ते न संपणारं दुःख आहे, म्हणजे गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही. बरोबर आहे. पण त्याला सामोरं जावं लागेल, सामोरं तर जायला पाहिजे. आणि तू म्हणालास प्रमाणे एक सिंगल फादर म्हणण्यापेक्षा मी नेहमी म्हणताना आता सांगतो की मी डबल रोल मध्ये वावरतोय सध्या. अच्छा. आई आणि बाप. अच्छा. दोन्हीच्या रोल मध्ये मी आहे. आणि मी म्हटलं माझा मुलगा खूप अटॅच आहे आणि माझी पण त्याच्याशी खूप अटॅचमेंट आहे. मी इमोशनल फुल माणूस आहे मुळात, की सिनेमा बघतार पण मला पटकन रडू येतं किंवा काय. तर मी नेहमी सांगताना सांगतो माझ्यावरची जी परिस्थिती आली ती शत्रूवर पण येऊ नये. किंबहुना माझी बायको गेल्यानंतर एक पुरुष असूनही जर माझ्यावर दुःखाचा एवढा डोंगर कोसळू शकतो किंवा मी नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकतो, एक कलाकार असून पब्लिक फिगर असून सुद्धा, तर एखाद्या बाईचा नवरा गेल्यानंतर तिचं काय होत असेल, या सगळ्या गोष्टी मला त्या ज्ञात झाल्या किंवा काय झाल्या. आणि त्यातनं आता पुन्हा उभं राहायचंय आणि राहिलंय उभा, त्याच्यासाठीच मला उभं राहायचंय त्या गोष्टीसाठी. मुलगा म्हणजे या सगळ्याला कसं ओव्हरकम करतोय, म्हणजे त्याची ही मानसिकता आम्हाला म्हणजे थोडी काय आहे आत्ताची जाणून घ्यायचं. नाही, हुशार आहे, स्वीकारली त्याने परिस्थिती. अशा मुळात त्याच्याही काही अशा अपेक्षा आहेत, निश्चित असायलाच पाहिजेत. आता गेलेली व्यक्ती तर मी परत आणू शकत नाही, पण जेव्हा कादंबरी हॉस्पिटलला होती त्यावेळेचे त्याचे शब्द मला अजूनही आठवतात की पप्पा आईला लवकर बरं करा आणि घरी घेऊन या. पण ते काही करू शकलो नाही, म्हणजे मार्केटमधनं एखादी गोष्ट विकत आणण्यासारखी ती सोपी नव्हती माझ्याकडनं. ती ऍक्टर आहे मी, काही डॉक्टर नाही की मी तिला. सो ते मी करू शकलो नाही, ती कुठेतरी मोठी खंत आहे माझ्या मनात. पण तो त्याने स्वीकारली ती आता गोष्ट. आणि सासूबाईंकडे तो पहिल्यापासून असल्यामुळे, 8 वर्ष त्या सासूबाई माझ्याकडे असल्यामुळे तो अटॅच आहे, तोही सावरला आहे, अभ्यासात हुशार आहे, स्पोर्ट्समध्ये हुशार आहे. आणि शाळेतून वगैरे पण सहकार्य असेलच. हो, भरपूर आहे. आणि आता कलाक्षेत्रात पण तो आहे. अच्छा. रक्तातून त्याच्याकडे ते गेलेलंच आहे. आणि आता मध्यंतरीच एक त्याने एक व्हिडिओ केला, स्वतःच लिहिला, स्वतःच डिरेक्ट केला. अच्छा. तिथलीच आमची गल्लीबडली पोरं घेऊन त्याने तो डिरेक्ट करून, त्यांना स्वतः काम नाही केलं पण त्याने डिरेक्ट केलं, स्वतःच एडिट केला. अच्छा अच्छा. आणि मला पाठवलं, तर मला त्याचं कौतुक वाटलं की अरे मी डिरेक्ट करतो, मी असं असं व्हिज्युअल करतो, अरे हा पण असं असं करतोय, हे नवल वाटलं. म्हणजे त्यातनं तो आता सावरलाय आणि त्या गोष्टींना तो आता फेस करतोय, सामोरं जातोय.
जेव्हा तो लहान होता आणि कादंबरी जेव्हा गेली तो मला कळत नव्हतं की आता त्याला फेस कसं करायचं. तेव्हा आमचे एक डॉक्टर आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी मला आयडिया सांगितली तेव्हा, एक काम कर, त्याला असं सांग की कादंबरी जी आहे, आई आहे ना तुझी, ती आता एंजल झाली आहे. सो तू अभ्यास नीट केला पाहिजेस, तू छान जेवला पाहिजेस, शाळेत गेला पाहिजेस, नीट राहायला पाहिजेस, तर एंजलला बरं वाटेल. बरोबर. तर एंजल तुझ्या आजूबाजूला आहे, ती बघते, आपल्याला नाही तिला बघते पण ती आपल्याला बघते, असं त्याला सांगण्यात आलं माझ्याकडून. आणि मग मी काय करायचो, आम्ही कधी कधी मी गपचूप त्याला काहीतरी गिफ्ट किंवा काहीतरी राहील आणि अरे एंजलने दिले, त्याला असं अरे हा म्हणजे आहे असं करत करत कर. मग नंतर तो मोठा झाला, आता तो सहावीला आहे, दोन वर्षात परिस्थिती त्याने स्वीकारली, त्याला कळलं, शेवटी अटॅचमेंट अजूनही आहे, त्याला आठवणही आता येत असणारच आहे. बरोबर बरोबर. आता मला आता थोडस वेगळ्या एका पडावाकडे यायचंय की या सगळ्यात तू उभाही राहत होतास, पण एक चॅलेंज असं असतं या क्षेत्रातलं की तुम्हाला सतत ऑडिशन द्यावी लागते. आता मला नक्की माहीत नाही की हे प्रत्येक नटाच्या बाबतीत होतं की नाही, कारण का तू तर आता अनुभवी आहेस, पण वेगळे भूमिका तसं म्हणजे मला असं वाटते की तिकडे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला एक स्क्रिप्ट तर नक्कीच देऊन तुमची एक बेसिक ऑडिशन तर होत असेल. हो. या सगळ्याला नट म्हणून तू कसा सामोरं जातोयस आत्ता, हे पट्टे आहे का? म्हणजे आता आपली परत कोणीतरी ऑडिशन आपली घेतेय किंवा आपण आता या सगळ्याला आपण कसं आता फेस परत हे करणार, हे आता मला काय काही गोष्टी म्हणजे हे पटत पण नाही आहेत, हे सुद्धा कुठेतरी द्विधा मानसिक आणि मग ती चिडचिड वगैरे हे होते का की व्हायचं? म्हटल्याप्रमाणे ना इतकी वर्ष काम करून झालेलं आहे. अच्छा. आणि आत्ता कोणीतरी ऑडिशनसाठी बोलवल्यानंतर किंवा काय तर जाणं क्रमप्राप्त आहे, कारण आत्ता कामाची गरज आहे. अच्छा. त्या ती गोष्ट नाकारून चालणार नाही. बरं, माझा प्रवास थोडासा वेगळ्या पद्धतीचा झाला. बरोबर. सगळ्या ज्या एकांकिका स्पर्धांच्या वेळेला एकांकिका केल्या त्या तिथनं सगळ्या गल्ली ते दिल्ली सगळ्या एकांकिकांची बक्षिसं मिळवली. बरोबर. त्यानंतर 22 व्यावसायिक नाटकं चालली, ती गाजली, त्याच्यामध्ये बक्षिसं आहेत, मग सिरियल गाजले, रियालिटी शो, बिग बॉस पासून सगळंच. तर आता ते काय झालंय ना, मुळात माझ्या बाबतीत काय झालं, पहिल्यापासून मी कधीच त्या काळात कुठेच ऑडिशन दिली नव्हती. अच्छा. कधीच नाही, म्हणजे मला ती गोष्ट पटतच नव्हती किंवा माझ्यावरती वेळ आली नव्हती. मला जी कामं मिळाली ती कामांवर कामं मिळाली. बरोबर. कामं बघून, म्हणजे एक नाटक कोणीतरी बघितलं मग ते मला दुसऱ्या नाटकात सिलं आहे, दुसरं नाटक बघितलं मग तिसऱ्या नाटकात. म्हणजे ज्ञानेश भालेकरांनी कॉमेडी एक्सप्रेस सुरू करताना माझं एक ढ भटाचं नाटक बघितलं. बरोबर. ते नाटक बघून, माझं काम बघून त्यांनी मला काम दिलं. बरोबर. मग आता ही फेज येत नाहीये का तशी? म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे की भूषण कडू हा मोठा नट आहे, मग ऑफकोर्स की ह्याच्यासाठी हा रोल तर नक्कीच असणार आहे, किंबहुना तो खूप जास्त प्रकारे तो उत्तम प्रकारे न्याय देऊ शकतो एखाद्या भूमिकेला, असं कोणालाच वाटत नाहीये. नाही वाटत असेलही, त्याच्यापैकी काही व्यक्ती पण अशा आहेत की ज्यांनी आता मला कामं देऊ पण केली. अच्छा. म्हणजे सूरज बुरांडे म्हणून आहेत, ज्यांच्याबरोबर आता झिंग नावाचा मी सिनेमा करतोय, जयसिंगपूरला आम्ही शूटिंग केलं, त्यांनी मला एक चांगला रोल सिनेमात दिला. हा द्विधा नावाचा सिनेमा, निलेश नायकांनी मला त्याच्यामध्ये संधी दिली. खरं तर त्याच्यात भूषण कडूसाठी रोलच नव्हता आणि तो अत्यंत सिरियस सिनेमा आहे. मी सिरियसली कॉमेडी करणारा नट आहे. बरोबर. परंतु मी आधीच खूप सिरियस कामं करून आलोय, कॉमेडी हा नंतर शिक्का बसलाय माझ्यावर, परंतु मी अभिनेता म्हणून इकडे ह्या इंडस्ट्रीत आलो. तर माझी कामं पण थोडी वेगळी होती. हा, ती मजा यायची ती कामं त्या पद्धतीची करायला. त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी आता ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. अच्छा. आणि म्हणजे नायकांनी तर माझ्यासाठी तो रोल वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे केला. अच्छा. दत्ता नावाचं जे कॅरेक्टर आहे त्या सिनेमात, आणि सतीश पुळेकर सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बरोबर. जे स्वप्न होतं लहानपणापासून आपण ज्यांना बघत मोठे झालो, की त्या माणसाबरोबर, तेव्हा आपण तेव्हा आजच्यासारखे मोबाईलमध्ये कॅमेरे नव्हते ना, ते ऑटोग्राफ घ्यायचे किंवा बाकीची बरीच अशी मोठी नट मंडळी, मध्यंतरी अशोक मामांबरोबर, हो अशोक मामांबरोबर मध्यंतरी एक सिनेमा केला, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, भरून पावलो. आणि त्यामुळे आता मस्त आहे, आता लोक देत आहेत, कामं देत आहेत. अच्छा. आणि बरं वाटतंय.
आता पण म्हणजे आता कुठले कोणाच्या मनात तसे किंतू वगैरे नाही आहेत म्हणजे तुझ्याविषयी, म्हणजे तू मध्यंतरी एका मुलाखतीत सुद्धा सांगितलेलं होतंस बऱ्याचदा लोक बरीचशी उलटी सुलटी गोष्टी पण पसरवतात, तसं आता कुठे नाही, कारण आता तू दिसतोय मुळात कामं करताना. नाही काय माहिती आता दोन प्रकार होतात की कॉन्ट्रोवर्सी होतच राहणार. अच्छा, तुम्ही कितीही चांगले वागा किंवा कसेही वागा बरोबर, ती आपण बोलणाऱ्यांची तोंड धरू शकत नाही. त्यामुळे आता मी तो विचारच करत नाहीये की समोरची व्यक्ती काय विचार करते किंवा तो काय करत असेल किंवा त्याच्या नजरेत काय चाललंय, हा मी विचारच करणं बंद केलं. आता पुन्हा आहे की माझं काम मला चोख करायचं आहे, पुन्हा एकदा उभं राहायचं आहे ना, तर बाबा तू तुझं काम कर आणि मार्गस्थ हो. बरोबर, तू विचार करायचा नाही आता की हा काय विचार करतोय, त्याच्या मनात माझ्याबद्दल काय चाललंय किंवा काय आहे, हट सोडून द्यायचा विचार, आपल्याला काम करायचं उभं राहायचंय. बरोबर भूषण दादा, म्हणजे एक खूप म्हणजे या निमित्त बोलता बोलता मला एक प्रश्न सहज सुचला, तो म्हणजे आम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूज घेत असतो पत्रकार, त्यावेळेला बऱ्याचदा अभिनेते म्हणत असतात की हा माझा मित्र आहे, मी याच्यासाठी नेहमीच असतो तत्पर. तुझा तर हा ही जी हा फुल डाऊनफॉल होता, म्हणजे जी व्यक्ती आम्ही तुझ्यासोबत सतत बघायचो तेही कुठे आत्ता दिसेनासे आहेत. खरं खरं सांग की म्हणजे असे जी काही मंडळी जी बोलतात की म्हणजे हा माझा मित्र आहे, मी याच्यासाठी पहिल्यांदा भावाप्रमाणे धावून जाणार, खरंच असं घडतं का? हो घडतं की आहेत ना, तसे चांगले मित्र पण आहेत माझे, काही नातेवाईक मंडळी आहेत किंवा जे ओळखीचे असलेले म्हणजे फॅन्स पैकी असलेले. अच्छा, अशी पण मंडळी आहेत. ओके, आणि त्यातले सुदैवी ठरला. हो म्हणजे काय, बरीच जण आता हास्यजत्रेतली आमची जी सगळी टीम आहे. अच्छा, नम्रता आवटे असेल, विशाखा सुभेदार असेल, सचिन गोस्वामी सर असेल, सगळेच जण की ते माझ्याबद्दल पाठीमागे पॉझिटिव्हच विचार करत असत किंवा भूषणचं चांगलंच व्हावं बरोबर हेच चिंतत असणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यांच्याबरोबर आम्ही 7 वर्ष आम्ही एकत्र काम केलं, अनेक नाटकांमधून आम्ही एकत्र काम केलं, आशिष पवार, सो इज माय व्हेरी गुड फ्रेंड आणि वेल विशर. बरोबर, आणि तोही स्वामी भक्त आहे, तर त्याने पण वेळोवेळी मला मदत केली. बरोबर, आणि आजही तो त्याचा तो त्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. बरोबर, की भूषा तू आता उभं राहायला पाहिजेस आणि राहतोयस, चांगली गोष्ट आहे. बरोबर बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळं जे तुमचं क्षेत्र आहे खूप अस्थिर आहे आणि रोज इकडे नवीन चेहरे ऑडिशनसाठी येतात, सगळेजण बरेचसे यातले पास होतात, काही जण रिजेक्ट होतात वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, अनेकांना पुढे जाऊन कामं मिळतात, काहींची कामं सुरू राहतात, पण अशीही काही मंडळी ज्यांच्याकडे काम कधी असतं कधी नसतं. अशा व्यक्तींसाठी तुला काही सांगायचं आहे का? कारण का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सेव्हिंग्सच्या बाबतीत असेल, तुमचं राहणीमान असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, कारण का तू सगळेच फेस तू बघितलेस. आज जवळपास 25 वर्षापेक्षाही जास्त काळ तू पाहिलायस. नाही नक्की सांगेन, म्हणजे काही काही वेळेला ना काही ठिकाणी मी जेव्हा जातो काम करताना आणि जिथे एखादा नौका कलाकार असेल आणि त्याला जर चुकीची ट्रीटमेंट मिळत असेल तर तिथे आवर्जून हक्काने तिथे मध्ये पडून त्या माणसाचा हक्क त्या कलाकाराचा हक्क त्याच्यासाठी मी भांडतो. अच्छा, म्हणजे का भांडतो, म्हणजे की मी स्वतः पण कलाकार आहे, त्या फेजमधनं मी पण गेलोय. म्हणजे काही कलाकार हे नावाजलेले असतात आणि काही कलाकार हे ना वाजलेले असतात. अच्छा, जे ना वाजलेले असतात ते नावाजलेले होण्यासाठी आलेले असतात ना. बरोबर, तर त्यांना योग्य ती संधी तर द्या. बरोबर, पटकन कसं काय होईल ना त्यांच्याकडून, मी पण कधीतरी नौखा होतो. बरोबर, पण काम करून करून शिकून त्याच्यात नंतर प्रॅक्टिसने आणि मग तुम्ही मोठा झालो, आज नाव मिळालं म्हणून आज तुम्ही मला मी गेल्यानंतर मला बसायला खुर्ची देता. परंतु एखादा नवखा कलाकाराला तर तुम्ही त्याला विचारत नाही. अच्छा, तर असं नको व्हायला. म्हणजे आत्ता मी माझे पण जे स्वतःचे प्रोजेक्ट करतोय, अच्छा, तर इथे मी काय करतोय की नावाजलेला कलाकार घ्यायलाच पाहिजे, कारण एखादा प्रोजेक्ट चालवायचा आहे किंवा सिनेमा विकायचा आहे तर त्यासाठी गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबरीने असे काही कलाकार आहेत जे टॅलेंटेड आहेत, बरोबर, हुशार आहेत, त्यांना सतत कामं मिळत नाहीयेत पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे. बरोबर, अशा कलाकारांना मी आत्ता माझ्या सिनेमांद्वारे किंवा इतर माझ्या काही गोष्टींद्वारे प्रोजेक्टमधनं मी मुद्दाम त्यांना घेऊन त्यांना संधी देतोय. हा, कारण एक पॉझिटिव्ह म्हणजे गोष्ट, तू स्वतःचं दुःख विसरून तू त्यांना पण तू
सामावून घेऊन तू स्वतः पुढे जातोयस तू. हा किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हा आणि गंमत आहे पण त्याच्यात आनंद मिळतोय ना. हो की मी त्या माणसाला आनंद देतोय याच्यात त्याच्या त्याला 50% मिळत असेल पण मला 1000% आनंद मिळतोय ना. बरोबर. याच्यात मी सुखी आहे. आज जेव्हा मी एखाद्या माझ्या मित्राला किंवा जवळच्या एखाद्या कलाकाराला किंवा एक नौखा कलाकार माझ्याकडे मला जेव्हा भेटतो एखाद्या इव्हेंटला किंवा कुठे गेले प्रोग्रामसाठी की सर मला आणि बघा ना जरा काम असेल तर किंवा काय अरे नक्की आपण तुला करूया तू अमुक एक काम करायला ये असे आता बरेचसे कलाकार या नवीन माझे मी जो आता मामा नावाचा सिनेमा करतोय नारकर मामा नारकर म्हणून उमेश नारकर आमचे निर्माते या सिनेमात बऱ्याच नवीन कलाकारांना मी संधी देतोय आणि मुद्दामून हटकून हे नावाजलेले कलाकार आहेतच परंतु असे काही कलाकार आहेत की खरंच टॅलेंटेड आहेत लोकांसमोर त्यांचं टॅलेंट यायला हवं. बरोबर. ही माझी मनोमन इच्छा आहे सुप्त इच्छा आहे. मी मुद्दाम मी त्या सिनेमाद्वारे त्यांना संधी देतोय नक्की की दाखवा आता आहे ना तुमच्यात कलाकारी दाखवा आता. बरोबर. बरं माध्यम आता बदलत आहेत तसं कलाकारांना सुद्धा बदलावं लागते. तुझ्या बाबतीत तू ही सगळी नवीन तंत्र कशी अडॅप्ट करतोयस सोशल मीडिया असेल किंवा आता रील्स मधून ही खूप कॉमेडी सगळ्या गोष्टी आता होत आहेत त्याला अभिनय म्हणावं की नाही हा खूप वादाचा विषय आहे. मी त्यामध्ये पडणार नाही पण तंत्र जसं आता येत जाईल तसं कलाकारालाही अपडेट होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मधल्या काळामध्ये जेव्हा तू उभा राहत होतास असे काही तंत्र सुद्धा तू आत्मसात केली असेल काय काय नवीन गोष्टी तुला उमजल्यात. मुळात ना काय गंमत आहे माहितीये मी जेव्हा सुरुवात केली ना कामाला तेव्हा दोनच माध्यम होती नाटक आणि सिनेमा. बरोबर. हे मोबाईल बिबाईल तेव्हा नव्हतेच मला अजूनही कम्प्युटर किंवा लॅपटॉप चालवता येत नाही. हा मोबाईल पण माझ्याकडे आता आहेच खूप छानसा महागडा मोबाईल माझ्या मित्राने मला गिफ्ट केला मध्यंतरी की अरे हा कुठला मोबाईल वापरतोस रणजित किणी म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी माझा तो मोबाईल बघितला आणि यार भूषण तू आता सिनेमा डिरेक्ट करतोस तू त्यांनी मला मोबाईल गिफ्ट केला. अच्छा. महागडा पण मला वापरता तो आला पाहिजे. मी टेक्नोसवी नाही आहे किंवा सतत काही जण ना फोनवर बोलत असतात तेही मला आवडत नाही स्वतःला. त्याचा त्यांचं पर्सनल लाईफ आहे. मला फेसबुक वगैरे अजूनही नीट ऑपरेट करता येत नाही. हा मग मी माझ्या मुलाला सांगतो कारण तो त्याच्यामध्ये सॉलिड आहे प्रकीर्त ते करण्यामध्ये किंवा माझा मित्र अनिरुद्ध मग मी त्याला सांगतो की अरे बाबा हे बघ रे काय ते करून दे मला किंवा काय करून दे असं आहे. पण आता यायला हवं त्या क्षेत्रामध्ये किंवा आता हे काय म्हणतो ते वेब सिरीज वगैरे आल्या आहेत ना. बरोबर. लोकांनी स्वीकारलंय ना. बरोबर. मग आपल्याला केलं पाहिजे. हा ते रील्स म्हणशील तर ते मला खूप जणांनी सजेस्ट केलं यार भूषण तू या रील्स चालू कर तू कॉमेडी आहेस तू लिखाण करतोस तू हे करतोस. सो अजूनही मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे की ते करावं की न करावं. तू म्हणालास तसं की त्याला अभिनय म्हणावा की काय म्हणावं हे माहिती नाही पण कदाचित मला असं वाटतं की ते समजा चुकीचं करत असतील. बरोबर. किंवा काही चांगलं करत असतील पण ते काहीतरी करतायत. बरोबर. तर आपण त्याला नावं का ठेवावी. बरोबर. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे कधीही चांगलं. सो मी जर समजा त्याच्यामध्ये काहीतरी केलं तर मी क्वालिटीचं काहीतरी करेन चांगल्या पद्धतीचं करेन जर लोक निकृष्ट दर्जाचं बघतायत पसंत करतायत तर उत्कृष्ट दर्जाचं काहीतरी दिलं तर ते पण पसंत करतील. अच्छा अच्छा. तर खूप जणांनी मला सांगितलं की रील्स बनव रे किंवा काय तो विचार चालू आहे पण ते बनवायचं पण अत्यंत हुशारीने आणि क्वालिटीमय पद्धतीने झालं पाहिजे. बरोबर. उगाच आपलं करायचं म्हणून करायचं तसं नको. बरोबर. बरं भूषण आता अगदीच या मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे मला यायचं आहे. आत्ता तू छान उभा राहिलेला आहेस आत्मविश्वास जो पूर्ण दिसतोय मला आणि हेच खरं तर अपेक्षित होतं. आत्ता पुढे कशी वाटचाल असेल तुझी म्हणजे खास करून तुझ्या व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये किंवा एकूणच कलाक्षेत्रामध्ये सुद्धा काय काय आता करण्याचं तू योजतोयस. कारण का आता मला असं वाटतं की लेखनाचा तू आता उल्लेख केला ते एक आता एक नवोदित एक लेखन म्हणून सुद्धा एक काहीतरी आम्हाला पाहायला मिळू शकतं. हो तुझ्याकडून. नाही लेखन तर मी आधीपासून करत होतो अनेक एकांकिका मी लिहिलेल्या आहेत त्याची बक्षीस आहेत निम व्यावसायिक नाटकं लिहिली खास करून आम्हाला वेगळ्या एका पडद्यावर. आणि हा सिनेमा नारकर मामांमुळे मला करायला मिळतोय त्यांनी माझ्यावरती मोठा विश्वास दाखवलाय. एक लेखन आणि दिग्दर्शन
ची मोठी जबाबदारी आहे, म्हणजे शिवधनुष्य आहे ते. अच्छा. तर ते करून दाखवायचंय छान पद्धतीने. बरोबर. खूप मी असं म्हणेन की 10 हत्तींचं बळ आहे आत्ता त्या गोष्टींमुळे, की हा त्यांनी विश्वास दाखवलाय तो आता विश्वास सार्थकी लावणं हे माझं काम आहे. एखाद्या रियालिटी शो मधून परत एकदा काही स्किट्स किंवा विनोदी काही अशा प्रकारची एखादी भूमिकेतून तू आम्हाला दिसशील का, काही तशी शक्यता आगामी काळामध्ये? हा, काम करायची तयारी आहे. तुम्ही बोलो आम्ही येतो. हे जनरल स्टोर उघडून बसलो आहे ना, वाण्याचं दुकान आहे. बरोबर. जे तुम्हाला पाहिजे ते येऊन घेऊन जा. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, मी नेहमी म्हणतो की हा व्यवसाय आहे. मगाशी तू म्हणालास तसं की फ्लक्च्युएट क्षेत्र आहे, काय पगार नाही मिळणार आहे महिन्याचा. बरोबर. आज समजा 1,00,000 रुपये मिळतील तर उद्या 2,000 मिळतील, सांगू शकत नाही ना. पण सगळ्याची तयारी आहे तुझी. हा, आणि मी तू म्हणाल तसं मी नवोदित कलाकारांना एवढंच सांगेन की यार पैसे आज नऊ ते इकडे तिकडे होतात, कमी जास्त मिळतात किंवा काय, पण हा व्यवसाय आहे ना, तो व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर आपण ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एक वाण्याचं दुकान उघडल्यानंतर रोज अख्खं पोतं विकलंच जाईल किंवा प्रत्येक पदार्थ त्यातला संपेलच याची गॅरंटी नसते, ते दुकान भरलेलंच असतं त्याचं. लोक कोणतरी येतो गहू घेतो, कोणतरी येतो तांदूळ घेतो, कोणतरी तुरडाळ घेतो, कोणतरी मसाले घेतो. सो ते आपण वाणसामानाचं दुकान उघडून बसलेलो आहोत, मागणी तसा पुरवठा तो आपण केला पाहिजे. बरोबर. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे निर्मात्यांना, काही आत्ताचे सोकॉल्ड तथाकथित निर्माते आहेत ना, की कलाकारांना किंवा तंत्रज्ञानांना काम केल्यानंतर ना त्यांचे पैसे चोख द्या, एक वेळ ना 2 रुपये कमी द्या. बरोबर. पण ते वेळेत द्या. काय होतं, एकच व्यवसाय आहे ना, ह्याच्यावरच सगळं चाललेलं असतं. बरोबर. घरून निघताना तांदळाच्या डब्यातून आपण 100-200 रुपये घ्यायचे, प्रवास खर्च करून तिथपर्यंत पोचायचं, काम करायचं आणि नंतर काम संपल्यानंतर देतो रे पैसे, जा जीपे करतो तुला, जा, आणि नंतर ते येत नाहीत, आशेवरती ठेवतात, फोन करत बसतो आपण. तर मला त्यांना अशा त्या निर्मात्यांना किंवा त्या माणसांना असं माझं सांगणं आहे की ते वेळेत द्या, जेणेकरून आम्हाला अशी कर्ज काढण्याची वेळ आमच्यावरती येणार नाही, खड्डे खणण्याची. वेळेत द्या, कमी द्या 2 रुपये, पण ते वेळेत द्या. हे आपल्याकडे सिरियलचं वगैरे पेमेंट जे उशिरा मिळतं, तर मला एक कळत नाही, मला समजा आता घरचं एक रेशन भरायचं आहे आणि माझ्याकडे पैसे नसतील तर मी वाण्याकडे जाऊन काय त्याला मी 10 मिनिट, आता मी तुला ना 10 मिनिटाचं स्किट करून दाखवतो, 5 किलो तांदूळ दे, अजून एक स्किट करून दाखवतो 5 किलो गहू दे, हा असं तर मी सांगू शकत नाही ना. तो म्हणाला अरे बाबा जा घरी तू नको. बरोबर. त्याला आम्हाला पैसेच द्यायचे ना. बरोबर आहे. मग आम्ही जर आमचं काम केलंय, तुम्ही तिकडे निर्माते म्हणून मिरवताय आणि आम्हाला ते सेटवर गेल्यावर मात्र अरे ये भूषण काय मस्त तू, अरे चांगला ऍक्टर आहेस यार अमुक तुम. आता मी काय ना खूप परखड झालोय, थोडासा अण्णावाप्रमाणे वागायला लावलोय कडू. मी हल्ली मी लोकांना ते जाव कौतुक राहू देत, ते कौतुक सोहळे नको, स्तुती सुमनं नको, खरं पैसे द्या वेळेत, बाकी सगळं सोडून द्या. हा तू मस्त काम, अरे काय कडक अरे कडक काम वगैरे करतो मला माहिती आहे, मला 100 रुपये दिले तरी मी माझं काम तेवढंच चोख करणार आणि 1,000 रुपये दिले तरी मी काम तेच करणार आहे, कारण अभिनयात मी कसं कमी जास्त करू. खरंय. एखादी वस्तू घेऊन गेल्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो, अभिनयात मी कसं करणार, कारण प्रेक्षकांसमोर मला मला दिसायचंय, मी माझं 100% देणार ना. बरोबर आहे. मग तुम्ही आमचे पैसे देताना का उशीर करताय? बरोबर. माझं एवढंच म्हणणं आहे, सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे की, आणि बाकीच्यांना पण रिक्वेस्ट आहे, केलेल्या कामाचे पैसे सोडू पण नका. आणि निर्मात्यांना एक रिक्वेस्ट आहे की द्या, जेणेकरून असे कोणावरती वेळ येणार नाही. बरोबर. बरोबर. नक्कीच भूषण दादा, तो खूप मनापासून आणि खूप भरभरून बोललाय. अनेक यानिमित्ताने काही जे गैरसमज होते, काही जे अप्रकाशित जे पैलू होते मधल्या काळामधले जे आमच्या समोर आलेले नव्हते, ते या मुलाखतीच्या माध्यमातून कदाचित प्रेक्षकांसमोर ते आले असतील. मी अगदीच तुझे मनापासून आभार मानतो, आज तू अल्ट्रा मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेला आहेस, मनसोक्त गप्पा मारल्यास, आपलं मन मोकळं केलंस,
मला खूप बरं वाटलं तुला भेटून सुद्धा. थँक्यू सो मच. आणि अशीच तू उत्तम प्रगती करत राहा, छान छान प्रोजेक्ट्स तुला मिळू दे यासाठी सदिच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सागर. अल्ट्राचे पण खूप खूप आभार, संधी दिलीत बोलायची, स्पष्ट मतं मांडण्याची. आणि प्रेक्षकांना पण सांगेन तुमचेही खूप खूप आभार, जसं आजपर्यंत पाठीशी उभे राहिलात तसंच यापुढे उभे राहा, असंच प्रेम लोभ आणि आशीर्वाद सदैव राहू देत. धन्यवाद सागर. धन्यवाद.